एस एस बोरवेल कणकवली 6 इंच व 6.5 इंच बोरवेल खुदाई, नवीन पंप फिटिंग व दुरुस्ती करून मिळतील. बोरवेलमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील. एस एस इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, प्रोप्रायटर समीर पाटील. मोबाईल नंबर 94 21 23 71 30 अथवा 94 20 26 12 71. एस एस बोरवेल कणकवली. मायादेवी चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कणकवली येथील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट राजेंद्र रावण यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ या शिबिराचं आयोजन केलं होतं. विविध प्रकारच्या आजारांच्या 61 रुग्णांनी या शिबिराचा आलाभ घेतला. रोटेरियन ॲडव्होकेट राजेंद्र रावराणे दरवर्षी आपल्या आईच्या स्मरणार्थ विविध सामाजिक उपक्रम घेत असतात. यावर्षी 22 जुलैला त्यांनी आपल्या मातोश्री कैलासवासी मायादेव रावराणे यांच्या स्मरणार्थ या मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलं होतं. डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्या संजीवनी रुग्णालयात झालेल्या या आरोग्य शिबिराचं उद्घाटन डॉक्टर चंद्रकांत राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि कैलासवासी मायादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झालं. यावेळी डॉक्टर राजेंद्र रावराणे, डॉक्टर शमिता बिरमोळे, डॉक्टर चंद्रकांत राणे, डॉक्टर चंद्रकांत परुळेकर, प्रसाद रावराणे, ज्येष्ठ नागरिक दादा कुडतरकर यांनी आपले विचार व्यक्त केले. आईच्या मृत्यूनंतर पहिल्या वर्षापासून 2001 अचानक अनपेक्षितपणे आईचं निधन झालं. हार्ट फेल्युअरनं 1-2 मिनिटातच 10 वर्षाच्या भांडीवर तिनं प्राण सोडले आणि तयारी नव्हती आमची मानसिक आई जाईल अशी. आणि त्यामुळं असं मनात फिक्स केलं की बाबा ह्या आईची आठवण आपण अशीच ताजी ठेवायची. कारण एखादा माणूस आजारी पडून जर गेला तर मनाची तयारी झालेली असते किंवा जाणार आहे घरी. 62 वर्ष काही जायचं वय नव्हतं. 62 वर्षी हे गेल्या की मुख्याध्यापिका होती, शिक्षक होती, अत्यंत शिस्तबद्ध आणि एक तत्वनिष्ठ अशी स्थिती होती. आई म्हणून मी माझ्या आईचा मोठेपणा सांगत नाही पण तिने अनेक विद्यार्थी घडवले. अजूनही मला माझा व्यवसाय करत असताना आईचे विद्यार्थी येऊन भेटतात आणि आईबद्दल माझ्या सांगत असतात. तिनं जे करून ठेवलं ते पेरलेलंच नेहमी उगवत असतं. तर तिनं जी काही शिस्त शिकवली, तिनं जे काही संस्कार दिले, त्या शिस्त आणि संस्कारावरच आम्ही आजपर्यंत इथे पोचलो होतो असं माझं प्रामाणिक मत आहे. अशा आईचं ऋण कधीच ऋण आता डॉक्टर साहेब पण आणि मॅडम पण ऋण फेडू शकत नाही कधीच आईचं. कवी माधव जुलियन म्हणून आपले मराठीमध्ये एक कवी होते, त्यांनी आईचं एक वर्णन केलेलं मला आता आठवतं. माऊली 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 कामधेनू, फुलामध्ये फुलं फुलं हुगावे जायचे, सुख भोगावे आईचे बालपणी. बापाचे उपकार फिटती काशी गेल्या, बापाचे उपकार फिटती काशी गेल्या, माऊलीचे उपकार फिटतींना काही केल्या. माऊली माऊली तुझे उपकार कुठे रे फेडू देवा, माऊलीचे उपकार कुठे रे फेडू देवा, तळहाताचा पाळणा नेत्राचा केला दिवा. तर अशी ही माऊली आहे, तिचे उपकार कधीही फेडू शकत नाही. म्हणून शास्त्रामध्ये पण सांगितले की सगळ्यात तीव्र दुःख कुठलं मनुष्याचं, तर मातृदुःख, मातृशोक, आणि मातृशोक नंतर पुत्रशोक, पितृशोक नाही. माणसाला नैसर्गिकरित्या सगळ्यात जास्त दुःख कधी होतं ते आपल्या आई जाते त्यावेळी होतं आणि आपल्या हयातीत आपलं बाल्य आपलं मूल जातं त्यावेळी होतं असं शास्त्रामध्ये पण सांगितलं आहे. अशा आईची महती किंवा आईचे ऋण आपण काहीही केलं तरी फेडू शकत नाही. तर तिच्या आठवणी जाग्या हव्यात. दररोज सकाळी उठल्यानंतर तिची आठवण मला स्वतःला असते परंतु तिच्या स्मृतीच्या निमित्त आपण काहीतरी जागृती करावी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करायचे. तिला मुलं लहान आवडायचे, लहान मुलांच्या शाळेमध्ये जाऊन कार्यक्रम करतो, मुकबधिरांच्या करतो, वृद्धाश्रमात करतो, अशी ज्येष्ठांची वगैरे सेवा करतो. असं तिच्यासाठी एक दिवस हा तिच्यासाठी मग कितीही मोठं काम असू देत, मी कामावर जात नाही. आजचा दिवस माझा वर्षातला एकचा हक्काचा सुटीचा दिवस आहे. मी पोटामध्ये पण जेजीसना सांगितलं, सगळ्यांनी कॉपरेट केलं आणि मला हे सांगितलं की तुमच्या कार्यक्रमात तुम्ही जावं. तर अशा एका चांगल्या भावनेतून आम्ही हा स्मृती दिन साजरा करतो आणि त्यातून मित्रमंडळीला बोलवतो. आणखीन हा एक माझा स्वतःचा एक वर्षातला एक पवित्र दिन म्हणून मी मानतो. ह्या आईचे ऋण फेडत असताना किंवा ऋण फेडण्याच्या खरेचा वाटा उतरत असताना अशा विविध प्रकारचे जे कार्यक्रम करतो ते आता माझ्या बंधुराजाने मोठ्या भावाने सांगितले. मेडिकल संदर्भात सगळ्या तज्ज्ञ डॉक्टर मंडळीने आपल्याला मार्गदर्शन केलं. फक्त मी माझं एक भावना हा कार्यक्रम करण्यामागची आपल्याला विशद केली. मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब अशा विविध प्रकारच्या रुग्णांची डॉक्टर सी एफ राणे, डॉक्टर विद्याधर तायशेटे, डॉक्टर शमिता बिरमोळे, डॉक्टर चंद्रकांत परुळेकर अशा विविध तज्ज्ञ डॉक्टर्सनी मोफत तपासणी केली.
यामध्ये ब्लड शुगरचे 61 रुग्ण तपासण्यात आले तर 42 जणांचे ECG काढण्यात आले. एकूण 61 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसंच रुग्णांना मोफत औषधांचं वाटप करण्यात आलं. यावेळी डॉक्टर राजेंद्र रावराणे, डॉक्टर चंद्रकांत राणे, डॉक्टर चंद्रकांत परुळेकर, प्रसाद रावराणे, दादा कुडतरकर, दीपक बेलवलकर, डॉक्टर सुहास पावसकर, रोटरी अध्यक्ष दिशा अंधारी आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो न्यूज कोकण नाव, कणकवली. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.